हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. टुडे स्पेशलच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपली टुडे स्पेशल सेलिब्रिटी नेमकी कोण आहे? तर या अभिनेत्रीला खूप नाव आहेत. जेव्हा ती रागात असते तेव्हा तिला शमशेर सिंग असं म्हणतात. जेव्हा ती खूप प्रेमळ असते तेव्हा ती रातराणी असते. इव्हाना तुम्हाला कळलं असेल ही अभिनेत्री कोण आहे. आणि अभिनयाशिवाय गाणं हा सुद्धा तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आणि ती इतकी सुंदर गाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती अभिनयातनं वेळ काढून एक वेळ गाण्याला सुद्धा देते. मी हाय कोली सोरेल डोली न मुंबईच्या किनारी. मी हाय कोली सोरेल डोली न मुंबईच्या किनारी. अग मारतीन कोली हानल्या गोली नसगल जाऊ बाजारी. आज आपली टुडे स्पेशल सेलिब्रिटी आहे गौतमी देशपांडे. क्या बात आहे, म्हणजे एवढी वेगवेगळ्या प्रकारची गाणी मी हिच्याकडनं ऐकली आहे तिच्या इंस्टाग्राम वरनं. आणि आता पहिल्यांदाच कोळी गीत ऐकलंय मी. मस्त गायलंय. मी गायली आहे पण पहिल्यांदा हे गाणं. अच्छा, कोळी गीतच पहिल्यांदा गायलीस तू? कोळी गीत गायली आहेत पण असं टिपिकल कोळी गीत नाही गायले. कोफे प्रेक्षकांना हे सुद्धा आवडेल कारण तुझ्या गाण्यांना इतका छान रिस्पॉन्स मिळतो सोशल मीडियावर. पण कोळी गीतावरनंच आता सुरुवात झाली आहे. शाळेत कधी कोळी गीतांवर आपण तू डान्स केला असेल? कारण युजली शाळेचा तो पिरियड असतो की प्रत्येक गॅदरिंगमध्ये कोळी गीतांवर डान्स करावाच लागतो प्रत्येकाला. तुझं झालंय का? नाही, कोळी गीतांवर डान्स भरपूर असायचे. फक्त मी ते डान्स करताना नसायचं, तिथे मी गाणारी असायचे. डान्स जमलं नाही माझं. आणि डान्सचं म्हणजे बेसिकली मी पूर्वी तर खूप मी शिकायचा प्रयत्न केला पण मला फार कधीच जमलं नाही. आणि ताई म्हणजे इतकी खिल्ली उडवायची डान्सची की त्याच्यानंतर मी म्हटलं धन्यवाद, नको आपण डान्स वगैरे काही नको करायला. पण मी इतरांना करताना पाहायचं. आणि ते ना शाळेत असताना मुलींची शाळा होती त्यामुळे टिपिकल मुलीच ते असे टोप्या बिप्या घालून ते मिशा काढून कोळी गीतं आणि ते अशी लुंगी अशा तो स्कार्फमध्ये फोल्ड करून बांधायच्या वगैरे. त्यामुळे मजा असायची. पण मी कोळी गीतं तेव्हा शाळेत गायली आहेत फोक डान्सला वगैरे. येस, तर आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे टुडे स्पेशल. म्हणजे आजवर मी तुझे खूप इंटरव्ह्यू केलेत, वेगवेगळ्या गोष्टी तुझ्याबद्दल माहिती आहेत. आज मी गौतमीच्या फूड चॉईसेस जाणून घेणार आहे सगळ्यात. आणि मी ऐकलंय की तू खूप फूडी आहेस. हो, म्हणजे आहे, बऱ्यापैकी फूडी आहे मी. असं खूप अगदी मला वेगळ्या 10 गोष्टी मी अजून ट्राय करून पाहिल्या नाहीत कारण मी नॉनव्हेज खायला आत्ता सुरुवात केली आहे. आणि व्हेजमधले तसे सगळे प्रकार बऱ्यापैकी झालेले असतात पण जेव्हा आपण एका ग्रुपमध्ये बसतो आणि आजूबाजूला फक्त नॉनव्हेज खाणारी माणसं असतात आणि जेव्हा ते बोलत असतात नॉनव्हेजबद्दल तेव्हा असं होतं नाही यार, आपण सुरुवात केली पाहिजे नॉनव्हेज खायला. आणि मग फायनली मी सुरुवात केली आणि आता मी आणखीन जास्त म्हणजे त्याच्यात यु नो ते आवडायला लागले आणि वेगवेगळ्या डिशेस ट्राय करून. किती वर्ष झाले तू नॉनव्हेज खायला सुरुवात केली? अगदी खरं सांगायचं तर मी नाईलाज म्हणून नॉनव्हेज खायला सुरुवात केली होती जेव्हा मी चायनाला गेले होते ऑफिसकडनं ऑनसाईट. आणि मी पराठे वगैरे घेऊन गेले होते बांधून तिकडे घरनं. म्हटलं चायनामध्ये काहीच, पण 3 दिवसाच्या वरती काही ते टिकले नाही पराठे. त्यामुळे एक पॉइंट असा आला की विविध प्राणी समोर वाढून ठेवलेले बरेचसे न शिजलेले विचित्र लागणारे खाण्याशिवाय पर्याय नव्हता, नाहीतर ताकद राहिली नसते. आणि तिथे इंडियन रेस्टॉरंट पण नव्हतं कुठे की पटकन जाऊन आपलं व्हेज किंवा नॉर्मल चिकन खाऊन घ्या. तिथलं चिकनही वेगळं होतं. एकदा मी नुसताच भात खायला घेतला होता, त्याच्यात लाल लाल तुकडे होते. मला वाटलं की भात व्हेज आहे की हा अच्छा आहे. तर ते खाल्ल्यानंतर मग ओ इट्स पोर्क. आणि बापरे म्हटलं हे. पण आता तेव्हापासून बेसिकली झाली सुरुवात की आता इलाज नाही म्हणून खायला लागले आणि मग आता इथे आल्यानंतर आवडायलाही लागलं. गौतमीचं लॉकडाऊन कसं होतं? कसा वेळ घालवलास तू? लॉकडाऊन दोन्ही म्हणजे मला वाटतं सगळ्यांनाच लॉकडाऊनमध्ये दोन पद्धतीचे अनुभव आले. काही जणांना खूप जास्त शांतपणा मिळाला, ज्यांना घरनं काम करणं शक्य होतं अर्थात ते खुश होते बऱ्यापैकी. म्हणजे घरी पण वेळ घालवता येत होता, शिवाय कामही करता येत होतं, पैसे पण मिळत होते. पण आमचं असं झालं की 3-4 महिने कम्प्लिटली घरी येऊ. आणि आपली इंडस्ट्री अशी आहे की जर का आपण काम नाही केलं तर आपल्याला पगार चालू नाही राहत त्या गोष्टीचा. म्हणजे मी ऑफिसमध्ये होते त्यामुळे मला अगदीच माहिती आहे की 2-4 दिवस गेलं नाही ऑफिसला तरी तुम्हाला मंथली पगार मिळायचा. इथे तसं नाही, तुम्ही नाही गेलात तर तुम्हाला ते पैसे नाही मिळत त्या गोष्टीचे. सो ऑफकोर्स त्या सगळ्या गोष्टी पण होत्या डोक्यात की 4 महिने काम नाही. जस्ट सिरियल सुरू झाली होती आणि महिन्याच्या आत ती बंद झाली इमिजिएटली. सो तो एक नर्वसनेस आला होता की अरे आत्ता सगळं छान सुरू झालं होतं आणि नेमकं आत्ताच सगळं थांबायचं होतं. पण ऑन द अदर साईड घरच्यांबरोबर जो वेळ घालवता आला आणि स्वतःला जो वेळ देता आला तो आय गेस म्हणजे ते खूप प्रेशियस होतं घरच्यांबरोबर वेळ घालवणं आणि स्वतःला वेळ देणं. कारण आत्ताच्या या सगळ्याच्यात आपण बघतो अगं 1 तास काढायला सुद्धा आपल्याला कसा प्रॉब्लेम येतो.
सो त्या याच्या 4 महिने पूर्ण घरी मिळणं वॉज यु नो ब्लिस आणि खूप खूप बरं वाटलं. येस, पण हे तर सगळं झालं गाणं डान्स आणि कामा रिलेटेड. पण अनेकांनी म्हणजे मी स्वतः सुद्धा खूप वेगवेगळ्या रेसिपी ट्राय केल्या युट्यूबवर बघून, म्हणजे तो एक छंदच जोपासला होता प्रत्येकाने कुकिंग करायचा. तुझं असं काही झालं होतं का? आई रोज ओरडत होती घर म्हणून काहीतरी शीक आता वेळ आहे घरी तर. पण एकदाच मी एक मेजर खायला स्वतःचं स्वतः सगळं केलं, ते म्हणजे कॉर्नच्या भज्या असतात ना, बेबी कॉर्नच्या भज्या तयार केल्या होत्या मी. आणि मी आईला म्हटलं होतं तू दूर थांब, मला फक्त तू सांग कसं करायचं आहे, म्हटलं सगळं मी करते. आणि ती अशी लांबणं मला सांगत होती, हा आता हे घाल, आता ते घाल, आता बघ चव घेऊन बघ तुला काही हवं आहे जास्तीचं कमी. सो या सगळ्या गोष्टी ती सांगत होती आणि मी ते केलं. एवढ्या प्लेट भरून भज्या झाल्या होत्या आणि मी कशी भयानक असेल, मी कोणाला त्या एक हार्डली एक 7-8 भज्या बाजूला काढून ठेवल्या, हा एवढ्या तुम्ही खा, बाकीच्या 20-25 मी एकटीने खाल्ल्या. तू बनवलेल्या? हो, मला असं झालं मी खूप कष्ट घेतले त्याच्यासाठी आणि आता मी खाणार आहे. आणि मला आवडतात बेसिकली बेबी कॉर्नच्या भज्या खूप, त्याच्यामुळे ती एक मोठी रेसिपी ट्राय करता आली. बाकी मी फार बनवण्यापेक्षा खाणं जास्त प्रिफर करते. किचनमध्ये रमणारी मुलगी आहेस का नाही? वेळ असेल तर मी किचनमध्ये नक्की रमू शकते, म्हणजे मला आवडेल छान काय 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 करायला आणि वेगवेगळ्या डिशेस ट्राय करायला. पण त्याच्यासाठी जो पेशन्स आणि वेळ लागतो ते दोन्ही माझ्याकडे जरा कमी कमी आहे. पण मला आवडेल नक्की, म्हणजे भरपूर एक 2 दिवस सुट्टी आहे, आज काहीतरी मस्त ट्रायआउट करून बघूया, हे मला करायला नक्की आवडेल. तुझी सगळ्यात आवडती डिश अशी कुठली आहे, काय सगळ्यात जास्त आवडतं? पुरणपोळी, भयानक आवडते मला पुरणपोळी. मला गोड गोष्टी जास्त आवडतात समा, म्हणजे आता पुरणपोळी आमच्याकडे येतेच किंवा आता मी जेव्हा पुण्याला जाते तेव्हा बाबा विचारतात पुरणपोळ्या पाठवू ना तुझ्याबरोबर आता जाताना, मग पुढचे 4 दिवसांचं 6 दिवसांचं माझं रात्रीचं जेवण ठरलेलं फक्त पुरणपोळी. हां, आणि मी सेल्फिश आहे खाण्याच्या बाबतीत खूप, एस्पेशली पुरणपोळी वगैरे किंवा खरवस, तर मी ते सेटवर नाही नेत कारण मला माझं खायचं असतं एकटीला. सो आवडणाऱ्या गोष्टी तर मला शेअर नाही करता येत पटकन, म्हणजे ते पूर्वीचं म्हणायचं आहे 1-7 जणांनी वाटून घ्यावा वगैरे, पुरणपोळी एवढी असली तरी मी ती कोणाशी वाटून नाही खाऊ शकत. पण आता शूटिंगच्या निमित्तानं तू पुण्यात नसतेस, मुंबईमध्ये राहतेस, म्हणजे आधीच्या सिरीजपासून आणि आत्तापर्यंत एकटं किंवा फ्लॅट शेअर करून असं आपण राहतो, तेव्हा जेवण कोण बनवतं का डबा लावतेस? पूर्वी खरं सांगू मी जेव्हा एकटी राहत होते, आता तर मी ताईकडे असते जनरली, पण जेव्हा एकटी राहत होते तेव्हा सुरुवातीला तर खूप अवघड केलं कारण काहीच यायचं नाही. मंजुताई आणि मी असायचो तर मंजुताई पटापट पटापट सकाळी उठून तिचं 15 मिनिटात झालेलं असायचं, घ्यायची पोळ्या लाटायची पटापट. मग तिने मला शिकवली आधी ते पोळ्या वगैरे करायला. मग 2-3 दिवस असं झालं की कोणीच नव्हतं, मंजुताई पण नव्हती, आणि मग स्विगीचं तेच खायचाही कंटाळा आला होता एका पॉईंटनंतर. मग मी म्हटलं आज आपण करूया, उद्या सुट्टी आहे, आज आपण खाणं बनवूया. मग आईला फोन सेम की आई आता हे टाकते काय काय करू, हे कसं करायचं, ते कसं करायचं, मग साखर किती टाकायची, मग बटाटे कसे किती कापायचे, मग भेंडीची भाजी आणि बटाट्याची भाजी जमते आता, आणि पोळ्या जमतात मला. म्हणजे पोळ्या नाही तर असं असं की सगळ्यांना विश्वास नाही बसत की पोळ्या शक्यच नाही तुला येणं. गोल येतात का? गोल येतात. आणि आता मला तेवढं व्यवस्थित इंजिनियर असल्यामुळे एक अंदाज आलाय की असं केल्यावर असं होईल, असं केल्यावर असं होईल. आणि म्हणलं तर की आईनी आणि मंजुताई दोघींनी मला खूप छान शिकवलं ते करायला, त्यामुळे आता जमतात पोळ्या. वा मस्त आहे. ताईकडे राहतेस तू आता म्हणालीस, ताई करते जेवण घरी? ताई उत्तम जेवण करते, फक्त आमच्याकडे मॉर्निंग सीन पाहण्यासारखे असतात अनेकदा, कारण आईला एक सकाळी फोन जातो जेव्हा ताई उत्साहात असते जेवण बनवण्याच्या, आईला एक फोन जातो आई हां आत्ता मी हे टाकतेय, हे टाकते भेंडीच्या भाजी, तू हे काय काय टाकतेस, बरं चिंच टाकतेस का? मग आई तिकडनं सांगत असते की नाही हे मी नाही टाकत, ते तू टाकून बघ. आणि गेले किती 10 वर्ष मी हे फोन ऐकतेच आहे. 10 वर्ष? हो, 10 म्हणजे ताई जेव्हा आता इंडस्ट्री झाली झाली एक 10 वर्ष आली ती कुंकूला आल्यापासनं, तेव्हापासून मी हे फोन ऐकतेच आहे अजूनही. म्हणजे अजूनही मला असं वाटलं होतं की 10 वर्षात इतना तो आ गया होगा, पण नाही, ते रुटीन आहे. ती कॉल करते आईला, माई हे कसं करायचं, मग ही भाजी कशी करायचं, मग आत्ता जस्ट आणलं, मग हे कसं बनवू. आत्ता परवा आम्ही जॅम बनवला घरी स्ट्रॉबेरीचा, पाहिला खूप सुपर बनलाय. आणि तो गौतमी आज इकडे तुझ्यासाठी मी छान बेत केलाय काहीतरी, बघू तुला तो आवडतो का? येस प्लीज. पुणेकर मुलीसाठी आज मी तिला आवडतील अशा सगळ्या गोष्टी ऑर्डर करणार आहे इकडे. आय होप तिलाही लंच डेट आवडणार आहे. वाव, फारच कमाल दिसतंय. इतक्या छान ग्लासात त्यांनी आपल्याला कोकम सरबत दिलंय. आय होप तुला कोकम सरबत आवडत असेल. खूप खूप खूप. आणि कोथिंबीर वडी आहेच आपल्याकडे आणि त्यासोबत आळू वडी सुद्धा आहे, तर सुरुवात करूया लगेच.
हे असं बघितल्यावर खूप टेम्प्ट होतं ना खायला. नाही असं कधी, मी मगापासून तिकडेच डोळा आहे माझा. आणि कोकम सरबत वगैरे तर म्हणजे ते टिपिकल कोकणी, आता आम्ही मध्ये दापोलीला गेलो होतो ना तेव्हा सुद्धा तिकडे पाणी कमी आणि कोकम सरबत जास्त असं चमचं चाललं होतं. कारण इन जनरल हायड्रेटेड राहायला सुद्धा कोकम सरबत खूप चांगलं असतं. आईनी बनवलेली कुठली रेसिपी तुला खूप आवडते? आईनी बनवलेले आलू पराठे आवडतात. बटाट्याचे पराठे आणि डाळ चिखोल्या म्हणजे वरण फळ म्हणतो ना आपण, ते खूप आवडतं मला तिचं. आणि बाबांनी केलंय कधी असलीच म्हणजे काय? बाबांनी केलेला चहा आवडतो मला, कारण रोज सकाळी मी अशा बाबा चहा द्या ना अशीच असते, त्यामुळे बाबाच रोज जनरली चहा देतात. बाबांचा चहा, बाबा बाकी काही नाही करत. परवाच्या दिवशी ना तुम्ही, तूला तू जेव्हा फॅन्सला सांगितलं होतं आस्क मी एनीथिंग, तेव्हा तुझी आणि ताईची एक मुवमेंट त्यांनी विचारलेली, तेव्हा अत्यंत तुझा स्ट्रेट फेसवाला आणि ताईचा वाकडा फेसवाला एक फोटो तू शेअर केला होतास, त्याच्यावरनं तुमच्या दोघींचं बॉन्डिंग दिसतं राईट. ताईनं तुझ्यासाठी कधी काही बनवलंय का खास, किंवा तू तिच्यासाठी बनवलंयस काही खायचं? नाही, ताईने म्हणजे ताई अनेकदा घरात बनवतच असते, सो ती तिची भाजी जेव्हा वेगळी वगैरे टाकते कधीतरी, मी पटकन हा तुझ्यासाठी पण करते हां गौतू, कारण ती टेस्ट समाऊ इतके वर्ष डेव्हलप झालेली असते आपली एका घरातली, त्यामुळे ती पटकन काही करताना हां तुझ्यासाठी ही भाजी केली आहे वेगळी, हे बाकीचे सगळे हे खाणार आहेत आणि तुझ्यासाठी वेगळी ठेवली आहे. सो हे ती अनेकदा करत असते, मला तसा चान्स नाही आला अजून तिच्यासाठी बनवायचा. आता तुझ्या शिकावं लागेल ना आधी की काय बनवावं तिच्यासाठी. अगं सुट्टी असली की मी अनेकदा असा प्रयत्न केला की आज त्याचे मस्त बनवूया, आणि मग मी कंटाळते, मी झोपते सुट्टीत, कारण काहीच बनवणं वगैरे त्याच्यासाठी जो एक वेळ द्यावा लागतो ते काहीच घडत नाही. त्यामुळे मी असं काही फार वेगळं नाही बनवलंय तिच्यासाठी, नाही काहीच नाही केलं. पण तू अशी व्यक्ती आहेस का तुला घरचंच खायला आवडतं का बाहेर खाण्यात रमणारी आहेस? मला घरचं जास्त आवडतं, म्हणजे मी प्रिफर घरचं करते, कारण कधी पण ती जे चव असते तो एक प्रेमाचा हे असतो ना, तो घरच्या जेवणात जास्त असतो. पण अर्थात मला तेवढंच बाहेरचंही आवडतं. 10 ठिकाणी हॉटेल्समध्ये जाऊन खायला म्हणजे खूप सवय होती ही लॉकडाऊनच्या आधीपर्यंत, की सतत बाहेर जायचं हॉटेलिंगसाठी आणि हेंदेन. पण आता सगळं बंद, आय होप पण आता सगळ्या गोष्टी सुरू होतील परत आणि असं वेगवेगळं छान छान खायला मिळेल. पण लॉकडाऊन नंतर जेव्हा पुण्यातले सिग्नेचर हॉटेल्स वैशाली रुपाली सगळे चालू झाले होते हो, तेव्हा तूही तिकडे दिसली होतीस. किती मिस केलं लॉकडाऊनमध्ये खाणं आणि सुरू झाल्या झाल्या गेलीस. दोन गोष्टी आहेत त्या वैशाली आणि या सगळ्या झोनच्या, त्या FC कॉलेज FC रोड जो आहे, त्या दोन गोष्टी अशा आहेत की एकतर ते कट्टे आहेत सगळ्यांचे, वर्षानुवर्ष लोक तिथे गेल्यानंतर वैशालीत गेलोय आणि कोणी भेटलं नाही असं कधीच होत नाही. आत्तापर्यंत आयुष्यात असं कधी नाही झालेलं, कोणीतरी ओळखीचं भेटतंच तिथे. आणि अर्थात तिथलं फूड इज लाईक लहानपणापासून तेच खात आलो आहे ग, म्हणजे गेले कित्येक वर्ष वैशालीचं खाणं आणि प्रत्येक ठिकाणचं ठरलेलं आहे. म्हणजे वैशालीची कॉफी असेल, मग वाडेश्वरला आल्यानंतर हां ते, म्हणजे प्रत्येकांची एक स्पेशालिटी वेगळी वेगळी आहे. मग रुपालीमध्ये जाणारे लोक वेगळे, सलग येतील 3 हॉटेल्स. सो प्रत्येक ठिकाणचं क्राऊड ठरलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी तिथे गेल्यानंतर काय मागवायचं हेही ठरलेलं आहे. सो आय गेस असं असतं ना, प्रत्येक हॉटेलची एक स्पेशालिटी असते काहीतरी, आणि तिथे जाऊन आपण ते खाल्ल्याशिवाय बाहेर पडूच शकत नाही. जेव्हा तू सपोज आता मित्रांसोबत बाहेर गेली आणि आपल्या सगळ्या आवडीच्या गोष्टी समोर येत, तर मग हे खाताना मित्रांना इग्नोर वगैरे करत नाही, गप बस यार खाऊ दे मला असं झालंय? हो अनेकदा झालंय, म्हणजे आलं समोर येईपर्यंत खूप गप्पा आणि खूप मजा, आल्यानंतर सगळेजण शांत असतात डिरेक्टली एकदम आणि शांतता पसरते. आपण शांत आलो सगळे, आपण बोलतच नाही आहोत, कारण प्रत्येक जण असं कॉन्सन्ट्रेशन, माझे लकी सगळे मित्रमैत्रिणी तसेच कॉन्सन्ट्रेशनने असे खात असतात ते, त्यामुळे मी इग्नोर केलंय, त्यांनी सुद्धा मला इग्नोर केलंय असं अनेकदा झालंय. सेटवर आता असं काही घडतं का, कारण तू आणि नैना, तू आणि विराजस धमाले हो, आता सुजय इनफॅक्ट तुमच्यामध्ये आलाय तो, कलवे सेटवर असं काही घडतं का, ट्रीट्स मेजवाने होतात का तुमच्या? आम्ही म्हणजे विर्या तर नाही जनरली असं काही वेगळं हे, विराजच डायटवर असतो, तो डायटो नो कार्ब्सवर वगैरे, त्याच्यामुळे तो फक्त तिथे दोन दोन बाऊलमध्ये भाज्या भरून घेऊन खात असतो. सुयश जो आहे म्हणजे आशय खवई आहे कम्प्लिटली. आणि काही लोक असे असतात बघ ज्यांना ना दुसऱ्यांसाठी आणायला खूप खाऊ घालायला आवडतं, तर तो त्यातला आहे कम्प्लिटली. मग तो काहीतरी फिश करी करतो घरी मस्त, किंवा मग चिकनचे वेगवेगळे प्रकार काहीतरी आणत असतो आणि तो घेऊन येतो आपल्यासाठी. आणि मी जशी म्हणलं की मी सेल्फिश आहे खाण्याच्या बाबतीत थोडीशी, पुरणपोळी मी शेअर नाही करू शकत पटकन, पण त्याचं तसं नाही आहे, तो येतो, तो सगळ्यांना ते शेअर करतो आणि
काय वेगवेगळ्या डिशेस रोज बनवत असतो तू. शूटिंग करताना एवढं कसं पॉसिबल होतं मला माहिती नाही, पण ती डेव्हलप व्हावी याची म्हणजे. पण आई तुला म्हणते की नाही गौतमी शिक काहीतरी किंवा कर? पण ती खूपदा म्हणते, ती शिक म्हणते आणि ती एकीकडे असंही करते जेव्हा मी जाते ऍक्च्युअल तिच्याबरोबर काम करायला, म्हणते नको गं आता मध्ये नको येऊ सारखी, थांब आता मला जरा घाई. म्हणलं अगं असं आहे नेहमीच घाई असणार आहे, मी कधीच नाही शिकणार मग तसं असेल तर. त्यामुळे दोन्ही साईडनी बोलते ती, मला बोलते सुद्धा आणि मग मी आले तरी मग लुडगुड करू नकोस असंही म्हणते. त्यामुळे मी नाही शिकले फार इशारा करत असेल. नाही अगं मी त्या बाबतीत खूप स्वच्छ आहे, म्हणजे मला ना ओट्यावर किंवा गॅसवर असं एवढंच जरी काही पडलेलं असलं ना की मला कसं तरी व्हायला लागतं. मला असं होतं पहिल्यांदा पुसा सगळं ते साफ करा, परत सगळं करा, परत साफ करा. त्यामुळे मला ती स्वच्छता खूप आवडते. ऑफकोर्स ते आईकडनं आलं आहे सगळं, कारण आई पण अशीच आहे. हो इकडे तिकडे एवढंसंही काही पडलेलं नसतं ओट्यावर आणि स्वच्छ असू, त्यामुळे आपोआपच ना काम करताना पण छान वाटतं तिथे किचनमध्ये. जेवढं स्वच्छ किचन असेल तेवढा कामाचा हुरूप पण जास्त. अगदी तू आता मगाशी बोलता बोलता म्हणालीस की लॉकडाऊनमुळे स्वतःला वेळ देता आला आणि अशा अनेक गोष्टी ज्या आपण केल्या या लॉकडाऊनमध्ये ते कधी करू असं इमॅजिनही नव्हतं केलं असं खूप जणांच्या बाबतीत आहे. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे मी तुला परवा बघितलं तू फार्मिंग करत होतीस. हो म्हणजे तो एक स्वतःला वेळ देणंच आहे किंवा मोबाईल आणि इतर गोष्टींच्या पलीकडे जाऊन काहीतरी करण्यासारखं आहे ते. हो तर ते कसं सुचलं आणि नेमकं काय करता तुम्ही? कारण मी मृण्मयीचं पण बघितलं होतं, इव्हन मी स्वप्नीलचं पण बघितलं होतं, तेही सगळं करतात हे. नाही ऍक्च्युली त्यांच्यामुळेच मी हे जाती आहे आत्ता तिकडे, कारण स्वप्नील दादाचं इव्हन ताईचंही असं म्हणणं आहे की तुमचं मातीशी नातं घट्ट असलं पाहिजे. तुम्ही ॲक्च्युअल तुमचं जे सगळे आपण आत्ता जे आपण फूड खातो ना बाहेरचं ते इतकं पेस्टिसाइड्स आणि त्याच्यावर 10 म्हणजे नैसर्गिक नाही आहे ते राहिलेलं आता. सो मातीतनं म्हणजे जी चांगली माती असते त्याच्यातनं जर का काहीही यूज न करता आलेलं फूड आपण जर का खाल्लं तर ते आपल्यासाठी खूप चांगलं आहे, कारण हे बाहेरचं सगळं फायनली आपल्याला वाईट याच्याकडे हा म्हणजे प्रोसेस्ड असतात सगळ्या गोष्टी आणि हेल्थसाठी फायनली ते चांगलं सिद्ध नाही होणार आहे. त्यामुळे मग त्याचं असं म्हणते की आपण आपलं आपलं खाणं उगवूया आणि आपण ते खाऊया. आणि अगेन तेच की नेचरच्या तुम्ही जेवढे जास्त जवळ जाता तेवढं जास्त तुम्हाला छान वाटतं. आता जेव्हा जेव्हा मला सुट्टी असते जनरली तेव्हा आधी असं व्हायचं की मी झोपून काढायचे, अरे यार मी दमली आहे खूप, मी खूप शूट केलं आहे, झोपच होत नाही वगैरे असं करत मी 10 वाजेपर्यंत झोपायचे. पण आता मागचे 2 आठवड्यात आता दोनदा जेव्हा मला सुट्टी होती तेव्हा जाऊन मी फार्मिंग आणि या सगळ्या गोष्टी करते. सो हे तर स्टार्टर होतं आपलं, आपल्याला अजून मेन कोर्स सुद्धा खायचा आहे, म्हणजे प्रॉपर तुझी लंच डेट आहे आज. हो 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 सेटवर जाऊन तू आज काही खाऊ नकोस. काहीच नाही, मला वाटतं मी रात्री पण काही खाणार नाही आज साधारण. पण हे तुला आवडलंय का? मला खूप आवडलं. मी तेच मी बोलता बोलता असं मध्येच खातीये, मध्येच माझं लक्ष तिकडे पण आहे. येस पण जो मेन कोर्स आहे आपला तो मागवूयात का आता? हो अरे आणि तू हे खाऊ शकतेस आणि पुढी माणसाला सांगायला नको ना खायचं. आज आराम आहे तेरे पे सब कुछ. सो गौतमी आपली थाळी आली आहे आणि जे तू म्हणालीस तुला घरचं जेवण खूप आवडतं आणि तू तर पुण्यापासून लांब राहतेस, तू ताईकडे राहतेस पण आईपासून लांब आहेस ना, सो तुझ्यासाठी हा सगळा मराठमोळा बेत आहे. मेथीची भाजी तुला आवडते का? खूप आवडते. वालाचं बिरड, फोडणीचं वरण, दही, गुलाबजाम, कारण तुला जो गोड गोड खूप आवडतं आणि सोलकढी. आता तू दापोलीला जाऊन आलीस आणि छान छान तिथे सीन शूट झालेत बाबा तुमचे. सोलकढी हा कोकणातला सगळ्यात असा मस्त आणि महत्वाचा पदार्थ, किती प्यायला असतं तिकडे तू? अरे रोज सकाळ संध्याकाळ आमचं तेच आहे, म्हणजे पाणी कमी कोकम आणि सोलकढी जास्त असं आमचं चाललं होतं तिकडे. आणि तिथे तर ती एकदम ऑथेंटिक टिपिकल तिकडची मिळते, त्यामुळे सॉलिड मजा होती तिथे आमची. ठीक आहे मी फार नाही वेळ घेत तुझा, आपण जरा खायला सुरुवात करूया लगेच. बाहेर फॅन्सी हॉटेल्समध्ये खायला जातो तेव्हा त्या पदार्थांची नावं सुद्धा तितकीच फॅन्सी असतात आणि मध्ये डोक्यात ठेवण्याचा गोळ होतो किंवा ती ते प्रनाऊन्स करण्याचा गोळ होतो. हे सोड, इटालियन हॉटेल्समध्ये गेल्यानंतर त्यांची नावं वाचताच येत नाही. तर माझं बरेच होतं एक्सक्यूज मी ये क्या आहे, क्या क्या होता है, असं हां तू ये दिजे म्हणजे शेवटपर्यंत ते नाव नाही घेत आहेत. काय भयानक भयानक नावं असतात त्यांची. पण शेजारच्या टेबलवर आलेला मेनू आवडतो का कधी? आत्ता मध्ये असं आलो होतं मी एका इटालियन रेस्टॉरंटला गेले होते, शेजारी असं काहीतरी खूप सुंदर सुंदर आलं, म्हणलं ना विचारायचं कसं काय मागवलं आहे आम्हाला पण हे हवं आहे म्हणून. पण असं होतं माझं बरेचदा स्वतःचा मेनू सोडून
दुसऱ्याच्या टेबलवर असलेला अरे मस्त असतं हे मागवायला पाहिजे होतं वगैरे असं होतं. मग विचारायला नाही गेलीस ना कधी तू? पण तुला काजू काजू हा पदार्थ खूप आवडायचा, तू खूप खायचीस आधी काजू असं मला कळलंय. हो पण आता तू एकदम बंद केलंयस, तू आता नाही खात काजू, काय रिझन आहे त्याच्या मागचं? काजू माझा जीव की प्राण होता कम्प्लिटली. आणि ते ना नागपूर साईडला फक्त असे खारे काजू मिळायचे, त्याच्यावर असं आवरण असायचं खारं सगळं. तर बाबांनी माझ्यासाठी तिकडनं आणले, कधी ते तिकडे गेले होते तेव्हा एवढी एवढी पिशवी होती, काही ते 500 ग्रॅमची वगैरे ती असतील साधारण. तर ज्या 2 पिशव्या मी एका दिवसात मस्त केल्या त्या अर्धा अर्धा किलोच्या. हो बापरे. आणि मी सगळे काजू काय किंवा काहीतरी मी अभ्यास वगैरे करत असेल आणि उद्योग नसेल म्हणून खात बसले. आणि त्या दिवशीनंतर जो काही त्रास झाला मला वेड्यासारखा, ते सगळं हीट आणि त्याने अपचन. आणि आता मला काजूचा हे जरी आला, म्हणजे चुकून एवढासा तुकडा जरी तोंडात आला ना तरी मला असं वाटतं की उलटी करणार आहे आता मी, त्यामुळे माझं पूर्ण बंद झालं. तुला काजू म्हण ड्रायफ्रुट्स काही त्या टाईपच्या टेस्ट असलेले सगळं बंद आलं माझं. त्यामुळे आता स्टेटवर वगैरे सुद्धा जेव्हा काजू कतली येते काही काही कोणाचा बर्थडे आहे काही आहे, मी अशी असते काजू कतली नका ना मागू, माझ्यासाठी काहीतरी वेगळं मागवा प्लीज. पण अनफॉर्च्युनेटली झालं तसं. मी जेव्हा मृण्मयताईशी बोलले होते तेव्हा तिने तिच्या आयुष्यातले खूप ऑड कॉम्बिनेशन मला सांगितलेले, म्हणजे ब्रेड आमटी वगैरे असं काय 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 तिने मला सांगितलं होतं. तुझे असे काही ऑड कॉम्बिनेशन्स आहेत आणि तुम्ही फॅमिली मिळून असे काही कॉम्बो ट्राय करता का? आम्ही फॅमिली म्हणून तेवढे कधी ट्राय नाही केले, पण ताईचे असेच आहेत सगळे कॉम्बिनेशन. म्हणजे पास्त्यामध्ये व्हाईट व्हाईट पास्ता जेव्हा असतो व्हाईट सॉसमधला, त्याच्यात लोकांकडनं म्हणजे त्या रेस्टॉरंटवाल्यांकडनं केचप मागून घेऊन त्याच्यात टाकणे वगैरे, सगळं थोडक्यात जो पदार्थ आहे त्याची चव बिघडवून खाणे हे तिला फार आवडतं. मला असं अजिबात नाही आहे ना, ते ऑथेंटिक म्हणजे तसंच्या तसं लागतं, मला तसंच्या तसं आवडतं ते खायला. उगाच त्याच्यात 50 प्रकार करून बघा, हे करा ते करा होतच नाही माझ्याच्याने, अजिबात होत नाही. मला हे असंच परफेक्ट आवडतं. काही म्हणते सरळ जिलबी दह्यात वगैरे बुडवून रबडी, रबडी आणि जिलबी प्रकार आवडला मला, पण दह्यात जिलबी बुडवून खातात हे मला काही पचलं नाही कुणास. म्हणजे मी एकदा ट्राय करून म्हणून नाही, जिलबी जिलबी सारखी खायची की उगाच कशात बुडवा बुडवी करून नाही खायची. पण पुण्यातलं किंवा मुंबईतलं असं कुठलं रेस्टॉरंट आहे का जिथे तुला आवर्जून जायला आवडतं? म्हणजे एक असं आपलं कम्फर्ट फूडवालं रेस्टॉरंट असतं की मला इथे जाऊन खायचं आहे यार, असं तुझं कोणतं आहे? तसं आमचं वाडेश्वर आहे, अगदी वाडेश्वरला आम्ही नेहमी जातो. खूप पूर्वी ना द्वारिका नावाचं एक रेस्टॉरंट होतं लक्ष्मी रोडला. लहानपणी हॉटेलिंग म्हणजे द्वारिका एवढंच माहिती होतं आम्हाला अनेक वर्ष, म्हणजे इवन मी कॉलेजला जाईपर्यंत आम्ही द्वारिकातच जायचो चौघीजण. तिथलं पावभाजी तिथली, त्याच्यानंतर बेक्ड बीन्स, मग माझं 1/2 मँगो मिल्कशेक आणि बाबांचं मिक्स फ्रूट मिल्कशेक, हा आमचा मेनू ठरलेला होता. हा हलायचाच नाही कधी, म्हणजे बाबा कटलेट घेणार, आई पावभाजी घेणार, मी बेक्ड बीन्स घेणार, असं हे सगळं प्रीडिसाइडेड असायचं. त्यामुळे तिथे जाऊन मेनू कार्ड आम्ही सगळं बघायचो, पण कशाला बघतोय आपण हेच मागवणार होत फायनली. त्यामुळे ती एक अशी आमची खूप कम्फर्टची जागा होती. आणि मला आता नवीन नवीन म्हणायला आलं तर बॅरोमीटर खूप आवडतं. बॅरोमीटरला एक खूप छान, एक तर मला छान माहोल असलेले रेस्टॉरंट्स खूप आवडतात की जिथे असं बसायला आवडेल आपल्याला, फार किचकिचाट नसेल, छान लाईटिंग असेल, मस्त गाणी चालू असतील बाहेर. तू आता म्हणालीस की तुला ॲम्बियन्स खूप आवडतो हॉटेलमध्ये गेल्यावर, तसाच एक ॲम्बियन्स तुझ्या घरच्या बेडरूममध्ये सुद्धा क्रिएट केलायस. मस्त मिरची लाईट लावून ती लाईट्स असतात आणि तू जॅज ऐकत असते तसा फील असतो साधारण. हो नाही, मला एकूणच मला जॅज म्युझिक खूप जास्त आवडतं आणि रात्रीची काही अशी टिपिकल गाणी ठरलेली आहेत ऐकण्याची. आणि ना दिवसभर शूट करून गेल्यानंतर आपली रूम जर का अशी छान डीम लाईट्समध्ये मस्त हवा येते, छान जॅज चालू आहे अशी जर का असेल तर मला झोपताना एक शांतता वाटते नेहमी. आणि मला एकूणच म्हणलं तू असं ॲम्बियन्स हा प्रकार खूप आवडतो. सुंदर सुंदर जागा की बाहेर असं छान दृश्य आहे एखादं, किंवा घरात असे छोटे डीम लाईट्स वेगवेगळ्या ठिकाणी येलो लाईट्स लावलेत. मला व्हाईट लाईट अजिबात आवडत नाही, आवडत नाही म्हणजे त्यातनं असा तो छान असा फील नाही जो येलो लाईट्समधनं येतो. आणि मग काय मस्त ऐकत ऐकत झोपायचं रोज जॅज, म्हणजे आपोआपच माइंड शांत होतं कारण दिवसभर इतकी किचकिच झालेली असते शूटिंगमध्ये सगळं, ते आवराआवरी जाजा ये खूप ट्रॅफिकमध्ये लोकांना शिव्या या सगळ्यात घरी जाऊन जेव्हा हा सगळा माहोल तयार होतो झोपण्याच्या आधी हार्डली 10 ते 15 मिनटं मी हे करते आणि झोपते. झोप लागते. खाण्यातनं छोटासा ब्रेक आपण घेऊयात आता. हा तर गौतमी आपल्याला एक छोटासा गेम आता खेळायचा आहे. ओके. गेमचं नाव आहे गेस द वर्ड. ओके. तुला हे हेडफोन घालायचे आहेत कानामध्ये आणि मी गाणं वाजवणार आहे, तुझं आवडतं गाणं असेल ते. ओके ओके.
आणि त्यानंतर मी काही पदार्थांची नावं जोरात बोलणार आहे, ती तुला गेस करायची आहेत. हे फोटोनिक्सचे हेडफोन मी तुला दिलेत, यातनं तुला जरा कमीच ऐकू येईल. म्हणजे बाहेरचं काय कॅन्सलेशन हो, 10 शब्द असतील, 10 पैकी तुला 5 जरी तू ओळखलेस तर तुला माझ्याकडनं एक छान गिफ्ट मिळणार आहे. ओ ठीक आहे, ओके डन करूया आपण सुरू. येस. पहिला शब्द मिसळ. मिसळ. दुसरा शब्द आळूवडी. 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 तिसरा शब्द वरण भात. वरण भात. सगळं लिप रीडिंग करते नुसती. लिप रीडिंग. हा. सँडविच. 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 मासे. काय? मासे. 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 कटलेट. काय? कटलेट. इडली. नाही. कटलेट. कटलेट. काय? कटलेट. कर ना लिप रीडिंग. नाही. कटलेट. कटलेट. लोणचं. उसळ. नाही. झालं ना. लोणचं. 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 इडली. 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 हा हळूच बोलते ती. इडली. पोहे. पोहे. पेढा. भेळ. नाही. पेढा. नाही कळ. पेढा. पेढा. खरवस. 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 काही नाही कळत आहे. खरवस. खरवस. परत. खरवस. काहीतरी बस असं आहे शेवटी. खरवस. बस असं आहे शेवटी. खरवस. नवस. काय? नवस कुठला पदार्थ आहे हा? कोणी काढलाय? खरवस. जवस. नाही. जवस काय? खरवस. 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 नाही कळत. खरवस. खरवस. काढ काढ हेडफोन. अगं केवढा. 10 शब्द सांगून 11 शब्द घेतले होते आणि ते 11 च्या 11 गौतमी मॅडमनी नीट आणि व्यवस्थित ओळखले. सो गौतमी तुला राजश्री मराठीकडनं आणि फोटोनिक्सकडनं हे हेडफोन. थँक्यू सो मच. छान खेळलीस तू. आता अशीच गाणी ऐक मस्तपैकी. जॅझ ऐकी याच्यात. आता यात जॅझ ऐकेन मी रोज रोज. येस. पण गौतमी जाता जाता एक शेवटचा प्रश्न. तो म्हणजे काही दिवसांपूर्वी बघितलं की तू सगळ्यांना तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट काय आहे किंवा तुमच्यासाठी एक सॅटिस्फॅक्शन देणारी गोष्ट याचा प्रश्न विचारला होता. आज तो प्रश्न मला तुला विचारायला आवडेल. तुझ्यासाठी हॅपीनेस नेमकं काय आहे? खरं सांगू वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अशी एक गोष्ट नाही आहे की जी मला हॅपीनेस देते. पण हे एवढंच खरं आहे की नेचर मला हॅपीनेस देतं खूप जास्त. म्हणजे एक दिवस जरी मी कुठे बाहेर जाऊन आले तर मला खूप शांत वाटतं आणि छान वाटतं. किंवा अशी पावसाळी सुंदर हवा असली तर माझा मूड खूप छान असतो. त्यामुळे नेचर ही एक गोष्ट आहे की जी मला हॅपीनेस देते. ऑफकोर्स गाणं आणि म्युझिक त्याच्याबरोबर. कारण जेव्हा अशी हवा असते तेव्हा मी खूप छान छान गाणी लावून बसते. सो तो जो सगळा तो माहोल तयार होतो, गाणं, नेचर, पाऊस कदाचित बाहेर, सो या सगळ्या गोष्टी मला खूप जास्त यु नो सॅटिस्फॅक्शन देतात, हॅपीनेस देतात. आणि मला मधनं ब्रेक घेऊन या अशा गोष्टी करायला खूप आवडतं. येस. तर आपलं बोलणं संपणार नाही कारण आपण खूप दिवसांनी भेटलोय आणि आपलं सगळं खायचं आहे. संपवूनच तुला सेटवर जायचं आहे. येस. सो थांबूयात आपण इथे आणि सुरुवात करूया खायला. अटॅक. आता ही फायनली थाळी आम्ही दोघी जणी संपणार आहोत. चला सुरू कर.